नमस्कार प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल पनीर भुणा मसाला खूप छान चविष्ट लागतो हा पनीर भुना मसाला, मसाला अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे बनवण्याची चला तर मग कृतीला सुरुवात करूया कढाई गरम करायची एक चमचा तेल घालायचं आहे आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे हे छान गरम झालं का चा याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं तीन हिरव्या वेलच्या एक तमालपत्र आणि चार लवंग घालायचे आहेत आणि छान परतावून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतावून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान परतला आहे आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक मोठा चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या मिनटासाठी आपण हे छानपैकी परतावून घेणार आहोत गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे हे बघा हे छान परतलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे रंग छान येतो आणि एक चमचा धणेपूड घालायची आहे आणि अगदी अर्धा चमचा जिरेपूड घालायची मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अर्धा मिनटासाठी हे छानपैकी परतवून घेऊयात आता याच्यामध्ये दोन मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे मी ती घालून घ्यायची आहे टोमॅटो एकदम बारीक चिरून घातला तरी चालेल मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत हे बघा हलकंसं तेल सुटलेलं आहे याला पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दही घालायचं आहे अर्धा कप फ्रेश दही घालायचं आहे आंबट दही घालू नका एकदम फ्रेश दही घालायचं आहे थोडंसं गोडसर असतं ते त्याच्यामुळे याला अगदी छान क्रीमी टेस्ट येते छान परतवून घ्यायचं आहे दही घालताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच आता आपल्याला हे पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आपण हे छानपैकी शिजवून घेऊयात हे बघा छान याचं तेल असं वेगळं सुटलेलं आहे परतवून घ्यायचं आहे मसाला इथे आपला छानपैकी शिजत आलेला आहे आता याच्यामध्ये पाव कप गरम पाणी घालायचं आहे पाणी गरमच घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अजून पाच मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपण हे छानपैकी शिजवून घेऊया तोपर्यंत इथे पान गरम करायचं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं का याच्यामध्ये मी इथे एक मिडियम साईजची शिमला मिरची आणि कांदा असा डाईस करून घेतलेला आहे ते हाय फ्लेमवरती आपल्याला एक मिनटं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोनशे ग्रॅम पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत ते घालायचे आहे ते पण आपण परतवून घेणार आहोत तेलावरती हाय फ्लेमवरतीच एखाद्या मिनटासाठी आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूयात अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद पावडर आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छानपैकी कोट करून घ्यायचं आहे त्याला हे बघा हे छानपैकी कोट झालेत आता गॅस बंद करायचं आहे तोपर्यंत आपला मसाला पण इथे छान परतला आहे बघा याला छान तेल असं वेगळं सुटलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे मी इथे पाव कप गरम पाणी घातलेलं आहे आपल्याला थोडीशी ग्रेवी जास्त हवी असेल तर अजून थोडंसं पाणी वाढवू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे आपण पनीर शिमला मिरची आणि कांदा परतवून ठेवले होते ते घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे पनीर तुटणार नाही हे बघा हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे पुन्हा एकदा हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं अगदी लो फ्लेमवरती आपण हे शिजवून घेणार आहोत हे बघा इथे आपला पनीर भुणा मसाला रेडी झालेला आहे एकदम छान चविष्ट लागतो थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यावरती आणि गार्निश करायचं आहे आणि मस्त गरमागरम हा पनीर भुणा मसाला चपाती किंवा रोटी किंवा नान बरं सर्व करायचं आहे एकदम छान लागतं नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद